शंकर कडाळे लय पाणी समजा घरात काय करावं कस पाणी उपसून उपसून असं कटाळा आलाय भीती ये आम्ही देवीच्या देवळात गेलो झोपायला काय इथं दोन चार दिवस काही नाही खायला नव्हतं आम्हाला काहीच आमचे लेकर बाळ या पाण्यात घेऊन हिंडतो काय करणार आहे इकडून मी भीताड पडली काय करायचंय सरकार मंजूर करून देतीस नाही तर काय करणार आहे आमच्या लेकर बाळ कुठे घेऊन पळायचे दरवर्षी पूर्वी येतो इकडूनच धार पडते घरातून साहेबा करत गेला तसंच घेऊन पळालो भाकरी तसेच राहून दिले काहीच खायला प्यायला नाही पाणी आलं तो पण नाही कचन पच घेऊन पळायचे आम्ही काय आम्ही स्वयंपाक बनवलं होता तो ते बनवत पाणी पाळलं घरात मग तसंच घेऊन गेलो आम्ही आणि बाकीच काय मग देवळात जाऊन राहिलं ताराबाई रामभाऊ पवार बिचे बिचे पोर एवढे एवढे मजुरी करतो अजून आलेच नाही पाहिला पाहिला येते नाही पाहत नाही आता घरची पडझड झाली ते आता पूर्ण भिन भिन बांधायची काय खर्च काय करा काय करावं आता मग कसं नाही दिली आता गेलो होतो पंचायती मध्ये नाणं दोन दिलं आता जे करतील ते देते काच काय नाही देते देते कस सांगत नाही येणार सगळा लोक गाव पाण्याचे आम्ही तर मग काय करतील लोक ज्याला भेटले तुम्हाला तर कोणी बाहेर काढला नव्हता की तुम्ही स्वतःहून निघून गेले होते आम्ही स्वच्छ पडून गेलो पोर घेऊन पोर घेऊन पुढे थांबतो एवढं सांगा एवढे नातवंडे याची परिस्थिती आहे दरवर्षी तुम्हाला ते घरकुल योजना काय त्याचा काय लाभ देऊ काहीच नाही काहीच नाही घरकुल देऊ नाही राहिले म्हणजे मातीच ठेवलं असतं का भाऊ घर फुलं देऊ नाही राहिले ते मातीच राहिलं असतं का एवढे दिवस बरोबर पिढून पिढी चालले हा संगीता पवार काय होती परिस्थिती पुराची पुराची खूप गंभीर परिस्थिती होती असं झालं तर काही पुरा असं आम्ही पुढं जावा काय करावा ते आम्हाला काय समजत नव्हतं पळायला जागा नाही एक तर अपघात पाणी आल्यामुळं सगळं नुकसान होऊन गेले आमची भीत सगळं पडून गेलं एक तर आम्हाला आजार येऊ राहिले ना आम्ही काय करणार आहे आमच्या कोणी लक्ष देते नाही काय नाही जिकडं हे करायचं तिकडंच पाहते पाणी ज्याच्या घरात आहे त्याला पाहते नाही आमच्याकडे काय करावा काय नाही इथं आम्हाला जर घरी देते नाही कायच नाही आमचं कोणी येत धरते नाही मनावर काही यांना पाणी दरवर्षी यांना जरास काहीतरी यांची सोय करावा का काय करावा काय करतेस नाही दरवर्षी आम्हाला हीच परिस्थिती सुवर्ण लक्ष्मण गायकवाड ते पुराचं कोणीच माहिती केलं नाही अपघात पाणी आलंय ना घर पोरं घेऊन आम्ही टाकी वगैरे तिथं सोय काहीच नाही खाण्यापिण्याची काहीच नाही किती दिवस शिदा आला दोन दिवस उपाशीच होत उपाशी होते पाण्याच्या टाकीवरच हा टाकीवरच बर तिकडे असे कोणी माहिती वाले चालले नाही द्यायला पाणी किती दिवसांनी कमी झालं मग दोन दिवसांनी आणि मग परत आल्यानंतर काय परिस्थिती घरात पाणी उपसून कोरडं केलं काही भिंती वगैरे पडल्या घर भिंती पडल्या लिपल्या
सुनायला पळता नाही आलं. बारीक बारीक पोर आहे, पक्की हाल झाली त्यांची वाली. पळता नाही आलं काय नाही, पोरायला बरं वाटाना काय नाही. इथे गाळात राहते तिड एकदम व्यवस्था नाही. पोर मध्ये पळता नाही आलं. पोरायला सर्दी खोकला भरपूर झालं. अजिबात पळायला जागाच राहिली नाही. खायची खूप बिमारी झाली. पळता नाही आलं, पेता नाही आलं. एकदम म्हणजे असं काचाच पाता नाही काय नाही. असं म्हणजे एकदम अपघ पाणी आल्यामुळे त्यांना काही पळता नाही आलं काय नाही. सगळे पाण्यामध्ये तिड अंग जाता नाही आलं. आम्हाला ते अंग पण जाता नाही आलं. झुणका बाई लानू गायकवाड. किती पाणी होतं घरामध्ये? येवा एवढी भीत आहे. येवा एवढं भीत तुम्हाला पूर्ण दिसत दोन दिवस पाणी घरातच होते. चालताच येत नाही. मग आम्हाला काही खा प्यायची घरात काही सोय नव्हती. दारी दारीवाडी आलं तर असलं तर खायचं, नसलं तर मग तसंच राहायचो आम्ही. कपडे लागायची काही सोय नाही. कपडे लागते सगळे भिजून भाजून गेले. आमचे वाले दाणे दुने काही होते घरात. पीठ मीठ होत ते सर्व भिजून गेले. आम्हाला काही थोडे पाहांडे पिंडे गेले. घर पण पडलं जडलं. अशी म्हणजे सगळी आमची बिमारी झाली. तारीख की सांगाय दोन महिन्याचं बाळ घेऊन आम्ही एकदम ती लेकर वाळे. तिचा वाला नावरा अजून एक तीन महिने दोन महिन्या परत दोन वर्षाची पोर आहे. ती घेऊन म्हणजे एकदम ते दोन तीन दिवस ते एकदम उपाशी राहिले. त्यांना सुद्धा कोणी का फिरायला इंडायला अजिबात जागा नाही. ते गट हाफीसवर ते सुद्धा होते. तिथूनही आल्याच्या नंतर एकदम पाण्यामध्ये पलंग टाकून त्याच्यावर झोपले. सात आठ दिवस त्यांना सुद्धा खायला म्हणजे अजिबात नव्हतं. इतकं पोरायची सर्दी खोकला. हे पोरं पण मग दोन्ही पोरी पक्की आजारी झाल्या. एक दोन वर्षाची आणि एक दोन महिन्याची पक्की सर्दी खोकला. आणि अजून पण मग हे पाणी घरात फिरलं एवढं पण पडून गेलं आणि ते पलंगावरच झोपलं. मनीषा रामदास गायकवाड. लहानले पोरं घेऊन आम्ही या पाण्यात टाकीवर गेलो. इकडं वरती हेवा इकडं पार असं इकडं काही इकडं काही इकडं वर मशनरी त्याच्यामध्ये बसून राहिले पोरं पाणी घेऊन. या गाळात येत नव्हतं आम्हाला इकडून पाणी त्याच्यात लाईट बीट काहीच नाही. तसं दोन दिवस बिन लाईटीचं राहिलं. त्याच्यात खूप डासन मच्छर खूप तोडायचे. जेवणाची व्यवस्था आम्हाला तिकडे काहीच नव्हतं. तिकडं इकडं गावामध्येच इकडेच वाटायचे. बाहेर फाट्यावर लोक तिकडेच घ्यायचे. पण इकडं मध्ये कोणी येत नव्हतं. पाण्याला आम्हाला पाण्याने उतरायला आम्हाला चान्सच नव्हते. या गाळामध्ये यायला इकडे घर चान्सच नव्हतं. घर पडलंय माझं. घर पडलं नवरा नाही. माझ्या माग दोन पोर लहान लहान घेऊन मी तिथं राहते. असा गाळ आहे इकडं. डुकर डाकर सगळे मच्छर बिच्छर सगळं सरकार. आमच्या काहीच इकडं येत नाही. म्हणजे रस्ते रुस्ते काही सुद्धा करेल नाही. घाण आहे इकडं. अशी घाण आहे आम्हाला. घाणीमध्ये लहान लहान पोरं घेऊन राहते. माझ्या माग कोणाचा आदर नाही. देवा किती गाळ आहे तिथं. घरात इतकं ओलं भीत पडली. दोन दिवस तीन दिवस उपाशी आम्ही. लहान लहान पोरं घेऊन पाण्याच्या टाकी एवढे तिकडे टाकी किती लोक एवढे बी होते तिथं. काय होती पुराची एकूण परिस्थिती आणि काय सांगा? आल्यामुळे आमच्या घरात पाणी होत ना. त्याच्यामुळे आमची काही राहायची सोय नव्हती. आम्ही समोर माडी आहे इथं राहिलो. काय आमची म्हणजे काय पाहिजे गैरसोयच होती. कारण सगळं सामान घरात अडकलं असल्यामुळं आम्ही फक्त आमचे जीव घेऊन गेलो. तिथं राहिलो दोन दिवस. असे दिवस काढले मग आम्ही असं. कारण इकडं काही आलंच नाही आमच्याकडे. तेव्हा आम्ही काही सांगणार. फक्त पाण्याच्या बाटल्या दिल्या त्यांनी आम्हाला. बाकी सोनी पवार सगळं पाणी होतं. काय करणार आहे येतपर्यंत पाणी काय नाही केलं. बचाव कसा केला? वरती चालले गेलते आमच्यापर्यंत.
नमस्कार, मी निलेश जवादे चांदोरी येथून. 4 तारखेचा पाण्याचा प्रवाह जसजसा वाढत होता त्यांनातून पाणी सोडलं होतं. त्यानंतर पूर परिस्थिती इतकी गंभीर झाली की पाण्याचा प्रवाह जोर खूप प्रकारे वाढला होता. आणि आल्यानंतर मग काही आदिवासी भागातील नागरिक त्यांना ह्या मंदिरामध्ये राहण्याची सोय केली होती. त्यामध्ये त्यांना बिस्किट, पाणी असं भरपूर प्रकारचं खाण्याची त्यांची व्यवस्था केली. पण पाण्याची परिस्थिती बघता भरपूर पाण्याची पातळीत वाढ होत होती. तर मग ती वाढ जास्त झाल्यानंतर इथून त्या लोकांना सोसायटीचा असलेला हॉल तिथे त्यांची व्यवस्था केली. मग स्थानिक नेते असतील त्यांनी त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करून दिली. आज पूर उसरून साधारणतः 4 दिवस झालेले आहेत. तर आता पूर्वपदावर परिस्थिती यायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू नागरिक घराकडे जात आहे. घरातील पाणी कमी झालेलं, घर सुकल्यानंतर तिथे सगळी काही व्यवस्था आता चालू आहे. नमस्कार, मी सुनील बाजीराव गायकवाड. तर रविवारी 4 वाजेपासून खूप पाणी वाढत होतं. जे आदिवासी जे लोक होते आता पूर्ण घराच्या बाहेर काढले आणि इथं मंदिरामध्ये त्यांना आश्रय दिला. मग इथपर्यंत पाणी आलं होतं. मग खाली स्वतःची म्हणणे मग तिथं नेऊन सोडले. तुमचा चांदोरीच्या आता आम्ही मळ्यात राहतो. हां, मळ्यातली मळ्यात, घरात तर घरात, बाहेर निघायला चान्स नव्हता. बरं, किती दिवस पाण्यात काढले? 3 दिवस. 3 दिवस. काय शेतीची काय परिस्थिती? सोयाबीन, हां, नंतर घास, गोबी, फुलवर सगळंच गेले. काही अजून पाणी आता समज तुम्ही आले ना आत पाणी गुडी जवळ. बरोबर. जिल्हा मार्केट कमिटीच्या वतीने दिली पंकरने काय केलं? नमस्कार, मी संदीप दत्तात्रय टरले, चांदोरी, माजी सरपंच चांदोरी ग्रामपालिका. गोदावरी या नदीच्या किनारी आत्ता आपण येथे उभं आहोत. साधारण या 4 तारखेला गोदावरीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आणि गोदावरी नदीने रौद्ररूप धारण करून या चांदोरी गावात महापूर आला. आणि या महापुराचं पाणी या चांदोरी गावात तसेच परिसरातील सर्व पंचक्रोशीमध्ये घुसलं. आणि त्यानंतर जो काही आपत्ती या गावावरती ओढवली. नमस्कार, मी सोमनाथ दिलीप कोटमे, चांदोरी, सदस्य आपत्ती व्यवस्थापन चांदोरी. गेल्या साधारण 4 तारखेला ज्यावेळेस या गोदावरीने रौद्र रूप घेतलं आणि गोदावरीला महापूर आला त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं होतं. आणि ज्यावेळेस या गावामध्ये पूर्ण गावाला पाण्याने वेढलं त्यावेळेस चांदोरीच्या आपत्ती व्यवस्थापनाने टीमने साधारणतः 60 ते 65 लोकांचे या महापुरामधून प्राण वाचवलेले आहेत. अतिशय चांगलं काम या चांदोरी गावामध्ये आपत्ती व्यवस्थापनाने त्याचबरोबर प्रशासनाने NDRFची टीम या ठिकाणी बोलवून गावातील जे लोक महापुरामध्ये अडकलेले होते त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. पेक्षा जास्त पाणी असल्यामुळं पूर्ण घराघरात पाणी गेलं. 2000 त्याच्यापेक्षा जास्त पाणी होते. म्हणजे हा 1979 साली जो पूर होता ना तसाच पूर होता.